नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जसजशा उमेदवाऱ्या घोषित होत आहेत किंवा याद्या जाहीर केल्या जात आहेत, तसतसे अनेक ठिकाणी नाराजी आहे. अनेक लोक जे आहेत ते पक्ष सोडताना आपल्याला किंवा त्या संदर्भातला विचार करताना दिसून येतात, नाराजी व्यक्त करतायत किंवा दुसरा एखादा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतायत, अपक्ष उभे राहू अशा पद्धतीचा इशारा देत आहेत. आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं आणि आपले 8-1 उमेदवारसुद्धा जाहीर करून टाकले. आणि गेले अनेक दिवस जे काय गुराळ चालू होतं, महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये काय समेट होणार का, त्यांना ते एकत्र काम करणार का निवडणुकीमध्ये, या सगळ्याचा एक प्रकारे निर्णय लागला आणि वंचित बहुजन आघाडीने आपला स्वतःचा मार्ग निवडला. आता तो निवडल्यानंतर त्यांनी स्वतःचे उमेदवार तर जाहीर केले, पण मराठा आरक्षणाचे किंवा आंदोलनाचे नेते जे आहेत मनोज जरांगे यांच्याशी सुद्धा जाऊन ते भेटले आणि त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आता ही चर्चा केल्यानंतर त्याची खऱ्या अर्थाने सगळ्या महाराष्ट्रात चर्चा झाली की वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर हे जरांगेंना का भेटले असतील, काय नेमकं त्याच्यामधनं त्यांना साध्य करायचं आहे. त्या आता महाविकास आघाडीमध्ये तर जाण्याची शक्यता मावळलेलीच आहे. त्यांनी पूर्णपणे त्यातून बाहेर अंग काढून घेतलेलं आहे, स्वतःचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. महायुतीमध्ये जाण्याची तर त्यांची शक्यता नाही. त्यामुळे एक मोठा वर्ग आज जरांगेंच्या पाठीशी आहे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून. आणि गेले अनेक महिने आपण पाहिलं त्यांचं आंदोलन कशा पद्धतीने वाटचाल करत होतं. एक मोठा वर्ग काही लाखांच्या सभासुद्धा त्यांनी आयोजित केल्या आणि त्याच्या माध्यमातून एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे महाराष्ट्रातला, हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासोबत जाण्याचं ठरवलं किंवा त्यांना सोबत घेण्याचं ठरवलं. पण आता अर्थात जरांगेंनी म्हटलेलं आहे की 30 मार्चपर्यंत जरा प्रतीक्षा करा, काही विचार ते करणार आहेत कदाचित. पण या सगळ्या चर्चेमध्ये त्यांनी हे ठरवल्याचं सुद्धा समोर आलं की त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार द्यायचे, जैन उमेदवार द्यायचे, मुस्लिम उमेदवार द्यायचे, मराठा उमेदवार द्यायचे वगैरे हे सगळं ठरलेलं आहे. पण जरांगेंची काय पहिलीच वेळ नाही आहे अशा पद्धतीने निवडणुकीसंदर्भात काही चर्चा करण्याची. यापूर्वीपासून म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीमध्ये उतरायचं आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे करूया, 5-5 उमेदवार उभे करूया वगैरे अशा चर्चा होऊ लागलेल्या होत्या. आणि एक प्रकारे निवडणुकीवर जरांगेंनी लक्ष केंद्रित केलेलं आहे असं कुठेतरी दिसायला लागलं होतं, अर्थात त्यावर टीकासुद्धा झाली. आता जरांगेंनी जर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचं ठरवलं असेल किंवा त्यांनी एकत्र मिळून काहीतरी निवडणुकीमध्ये काम करण्याचं ठरवलं असेल तर माहिती नाही आता नेमकं पुढे काय निर्णय ते घेणार आहेत. पण जरांगे यांचा हा जो काय निर्णय, हा जो काय पवित्र आहे, तो मात्र अनेकांना बुचकळ्यात टाकणार आहे. कारण का जरांगे हे जेव्हा चर्चेमध्ये आले, प्रकाशात आले, एकंदरीत TV वर दिसायला लागले, त्यावेळेला मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं, मराठा आरक्षणाच्या ज्या काय मागण्या होत्या त्या संदर्भात बोलताना दिसून आले. ते आपल्या अंतरवाली सराटी येथे बसायचे, त्या ठिकाणी पत्रकारांचे संवाद साधायचे, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या त्यांनी. आणि त्या सभांमध्ये सुद्धा मराठा आरक्षण कसं मिळालं पाहिजे, कोणत्या स्वरूपामध्ये मिळालं पाहिजे, सरसकट मिळालं पाहिजे, कुणबी जे ज्यांच्याकडे आहेत दाखले त्यांना मिळालं पाहिजे वगैरे या संदर्भातच चर्चा होत होती. तेव्हा निवडणुकीचा मागमूसही कुठे त्यांच्या भाषणामध्ये दिसत नव्हता. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की आता मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जे काही ठरवलं आहे, सरकारने निर्णय घेतलेले आहेत, कोर्टामध्ये असेल तर कोर्टामध्ये ते प्रकरण जे आहे ते पुढे कधीपर्यंतचा निर्णय लागेल माहिती नाही, त्यातच आता आचारसंहिता लागलेली आहे, म्हणजे सरकार आता कोणताही निर्णय घेणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीकडे लक्ष वेधूया, स्वतःचं पण लक्ष त्याच्याकडे वेधूया, लोकांनाही तिथे आपण आकर्षित करूया की मराठ्यांनी आता निवडणुका लढवाव्यात, निवडणुका लढवून त्याच्यामध्ये मग जी महायुतीची विशेषतः उमेदवार असतील त्यांना कुठेतरी त्याचा फटका बसला पाहिजे असा विचार जरांगे करत असावेत. कारण त्यांनी आत्तापर्यंत असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की ते कोणाच्या बाजूने नेमके आहेत, पण तरी देखील सरकारच्या विरोधात ते सातत्याने बोलत आलेले आहेत, फडणवीसांच्या विरोधात बोलत आलेले आहेत, एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलत आलेत, अजित पवारांच्या विरोधात बोलत आलेत. त्यामुळे कुठेतरी उमेदवार उभे करण्याचा उद्देश हा
महायुतीला कुठेतरी फटका बसावा अशा पद्धतीने असू शकतो. आणि म्हणून त्यांनी अनेकांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी अर्ज भरा आणि नंतर आपण 5-5 उमेदवार एकेका ठिकाणाहून उभे करू वगैरे अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य आपण ऐकलेली आहेत. नंतर त्यांना थोडंसं भान आलं असावं आणि त्यानंतर मग आपण लोकसभेला न जाता विधानसभेला लढवूया अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. पण एकंदरीत त्यांचा पवित्रा हा निवडणुकीकडे आता वळलेला दिसून येतो. त्यांचा कल हा निवडणुकीकडे आहे असं दिसून येतं. म्हणजे राजकारणामध्ये उतरण्याचा किंवा राजकारण खेळण्याचा एक प्रयत्न ते करून पाहत आहेत का असं स्पष्टपणे दिसायला लागतं. यापूर्वी त्यांची अशी भूमिका नव्हती. ते कुठल्याही पक्षासोबत नव्हते, कुठल्या पक्षाला प्रत्यक्ष जाऊन भेटत नव्हते. पण आता मात्र थेट निवडणुकीची भाषा ते करतायत आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचं किंवा त्यांच्यासोबत जाण्याचा विचार ते करतायत. हे सगळं करत असताना मनामध्ये हाच विचार येतो की मनोज जरांगे यांचा मूळ उद्देश जो होता त्याच्यापासून ते आता भरकटलेले आहेत. कारण मूळ उद्देश होता तो म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं, जे सातत्याने ते म्हणत होते आम्हाला लेकरांची चिंता आहे. तर ती चिंता करता करता ते हळूहळू निवडणुकीची चिंता करू लागले, उमेदवारांची चिंता करू लागली असं आपल्याला दिसायला लागलं. आणि म्हणूनच मध्यंतरी त्यांची एक ठिकाणी सभा होती करमाळ्याला, तिथे लोक येईन असे झाले. कारण का लोकांचा जो मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा होता, पण तो बाजूला पडला आणि त्यांचं आता निवडणुकीकडे जास्त लक्ष आहे हे दिसायला लागलं. आणि म्हणून मग त्यांचा जो काही कल आहे तो आता निवडणुकीकडे वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग कुठेतरी त्यांच्यामध्ये एक केजरीवालांची झाक आहे का असा सुद्धा मनामध्ये प्रश्न येतो. केजरीवाल, अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीने कारवाई केल्यानंतर तुरुंगामध्ये आहेत दारू घोटाळ्याच्या संदर्भामध्ये. पण केजरीवालांचा जो उदय झाला तो अशाच आंदोलनातून झालेला आहे आपण सगळे जाणतोच. अण्णा हजारेंचं जे आंदोलन झालं होतं त्यावेळेला केजरीवाल सातत्याने अण्णा हजारेंच्या सोबत असायचे. आणि एक प्रकारे कसं आपण अत्यंत इमानदारीने सगळं राजकारण करणार आहोत किंवा इमानदारीने आपण आंदोलन चालवणार आहोत हेच ते सांगत असायचे. तेव्हा कुठेही केजरीवाल यांच्या बोलण्यामध्ये राजकारण नसायचं, पक्ष नव्हता, उमेदवाऱ्या नव्हत्या, निवडणुका नव्हत्या, फक्त अण्णा हजारेंना पाठिंबा देतोय आणि आपण काहीतरी भ्रष्टाचार निपटून काढणार आहोत देशामधला अशा पद्धतीची वक्तव्य सतत ते करत असायचे. आणि नंतर मग आपण निवडणुका लढवणार नाही किंवा आपण राजकारणात जाणार नाही, आपण पक्ष काढणार नाही, आपण लाल दिव्याच्या गाडीमधनं फिरणार नाही, आपण जर उद्या जेव्हा ते मुख्यमंत्री बनले तेव्हा आपण मोठ्या बंगल्यामध्ये राहणार नाही अशी अनेक भाष्य त्यांनी केली. आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला की अरे लोकांना वाटायला लागलं की केजरीवाल केवढा मोठा माणूस आहे की अजिबातच भ्रष्टाचार करणार नाही, सगळा भ्रष्टाचार निपटून काढेल, अत्यंत साधं जीवन जगणारा असा मुख्यमंत्री आपल्याला लाभणार आहे असं लोकांना तेव्हा वाटायला लागलं. आणि नंतर आपण पाहिलं की त्यांचं जे निवासस्थान आहे त्यासाठी किती खर्च करण्यात आला, डागडुजीसाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात आला, ते लाल दिव्याच्या गाडीमधनं फिरायला लागले, दारू घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं, त्यांच्या सोबत असलेले मंत्री जेलमध्ये गेले. आणि ते करत असताना स्वतः मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची खाती आपल्याकडे ठेवली नाहीत. हे सगळं ते करत राहिले. अर्थात केजरीवाल आणि जरांगे यांची तुलना अजिबातच होऊ शकत नाही, ती करण्याचाही आमचा प्रयत्न नाही. केजरीवाल हे सुशिक्षित आहेत, अत्यंत शिकलेले आहेत, पण त्यांनी या सगळ्या आंदोलनांचा कसा वापर करून घेता येईल, या आंदोलनातल्या लोकांचा कसा वापर करता येईल, अण्णा हजारेंचा कसा वापर करता येईल, किंवा हे सगळं बोलत असताना मोठी मोठी वक्तव्य करत असताना जे जे लोक त्यांच्यासोबत आले, अनेक क्षेत्रातले लोक आले त्या आंदोलनामध्ये आणि त्यांनाही वाटायला लागलं केजरीवाल केवढा मोठा माणूस आहे. नंतर हेच सगळे लोक एकत्र येऊन त्यांनी आम आदमी पार्टी तयार केली. आणि आज पाहतोय तर तेच त्यातले अनेक लोक निघून गेले केजरीवालांचं वर्तन पाहून, त्यांची बदललेली भूमिका पाहून. आणि ते केजरीवाल जे आहेत ते आज आपल्याला समोर दिसत आहेत. पण थोडीशी झाक ही जर जरांगेंमध्ये दिसत असेल तर तसं म्हणता येऊ शकतं. कारण जरांगेंचा उद्देश हा कधीच राजकारणाचा नव्हता. आधी पण आधी सगळी भाषणं, त्यांचं आंदोलन जे पाहिलं आपण, ज्या पद्धतीने पुढे सरकत गेलं आंदोलन, त्यात कुठेही राजकारणाशी काही संबंध येत नव्हता. पक्षातले अनेक लोक भेटायला जात होते, पण तिथे कुठेही आपण अमुक एखाद्या पक्षाशी संबंधित आहोत असं ते दाखवत नव्हते. पण हळूहळू त्यांचं हे जे बदललेलं रूप आपल्याला पाहायला मिळालं, मग हळूहळू फडणवीसांवर ते टीका करायला लागले, भुजबळांवर करायला लागले, शरद पवारांवर त्यांनी टीका केली नाही, ज्यांच्या
मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून हे सगळं मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, पण त्यांनी कधी शरद पवारांना टीका केली नाही. मग हळूहळू ते राजकारणामध्ये उतरतायत का किंवा राजकारण्यासारखं वागतायत का असं वाटायला लागलं, आणि आता तर ते थेट निवडणुकीमध्ये उतरण्याची भाषा करतायत. त्यामुळे कुठेतरी केजरीवालांसारखंच त्यांचं चाललेलं आहे का असं वाटायला लागतं. म्हणजे किंचितसे ते केजरीवाल वाटायला लागलेले आहेत असं आपण म्हणू शकतो, पण अर्थात केजरीवालांनी अनेक लोकांना वापरून घेतलं, वापरलं आणि फेकून दिलं, आणि आज त्या एका मुख्यमंत्रीपदावर बसले, पंजाबची सत्ता त्यांनी मिळवली. हे सगळं करून जरांगे जे ते असे सुशिक्षित नाही आहेत किंवा एवढे राजकारणामध्ये मुरलेले नाही आहेत, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत, पण त्यांनासुद्धा कोणीतरी बोलविता धनी आहे ज्याने इथपर्यंत आणलेलं आहे, आणि त्यातून ही एक महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये निर्माण झाली असेल की आपण स्वतः राजकारणात उतरावं, आज मोठा वर्ग आपल्या पाठीशी आहे, आपले उमेदवार उभे करावेत, आपणही थोडंसं त्याच्यामध्ये आपलं एक वजन तयार करूया असा विचार त्यांच्या मनात येऊ शकतो. पण अर्थात ते केजरीवाल होऊ शकत नाहीत, पण किंचितची झाग जी आहे केजरीवालांची ती त्यांच्यात दिसून येते. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.